दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी पार्ट 378. ओके, सो पार्ट 377 मध्ये बघितलं आपण अवनी मस्त आयुनीला अंघोळ घालून देत असते, तर आयुनी खूप मस्ती करत असते पाण्यामध्ये आणि त्यावर अवनी रागवत असते. सो आता पुढे बघू. ओके, सो आयुनी हे सर्व ऐकून पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये खेळत असते आणि मग आयुषची मम्मा येतात आणि आयुनीला रागवतात, तर आयुनी ते ऐकून पुन्हा पाण्यामध्ये जंप करते आणि आपल्या आईला पण ओली करते. व्हेरी गुड. अवनी बोलते, आयू मार खाशील ना तू आता, असं इतकं राग आला का तुला आई रागवलं तर? चल लगेच जंप करून आईंना पण ओली केली. थांब, तुझ्या बाप्पाला येऊ दे, त्यांना सांगते मी तुला चांगला मार द्यायला. अरे बापले ग. सो मग अवनीची अंघोळ होते आणि मग अवनी मस्त आयुनीला रेडी करते आणि मिल्क देऊन झोपवते आणि हॉलमध्येच झोपवते जेणेकरून घरातली कामं करताना आयुनीकडे लक्ष देता येईल. ओके, आफ्टरनून 12:45 PM अवनी सर्वांना जेवण करायला आवाज देते आणि मग सर्वजण हॉलमध्ये जेवण करायला येतात आणि मग अवनी सर्वांना जेवायला वाढते. ओके, सो आयुषची मम्मा बोलतात, अवनी तू पण जेवण करून घे, तुला पण भूक लागली असेल. आयुनी उठणार नाही आहे आत्ताच, सो तू जेवण करून घे बेटा आणि उठली तर मी बघते झालं माझं झालं असं जेवण. सो अवनी बोलते, आई मला जास्त भूक नाही आहे, सो प्लीज तुम्ही आरामात जेवण करा, तुमचं झालं तर करते मी लगेच जेवण, सो आधी तुम्ही नीट जेवण कराओ. सासूबाईंवरचं प्रेम. आयुषी अम्मा बोलतात, ही मुलगी काही माझं ऐकणार नाही आहे, सो ठीक आहे अवनी, तुला जेव्हा वाटेल तेव्हा कर तू जेवण. अवनी ठीक आहे बोलते आणि मग 10-15 मिनिटांनी सर्वांचे जेवण होतात आणि मग अवनी बसते जेवण करायला आणि जेवण करून सर्व आवरून घेते आणि मग आयुनी जवळ येऊन बसते. ओके, सो आयुनी जवळ येऊन बसताच लगेच आयुनी उठते आणि आपल्या मम्माला बघून रडायला लागते, म्हणजे आयुनीला भूक लागली असते. सो मग अवनी आयुनीला रूममध्ये घेऊन जाते आणि मिल्क देते. आयुनी मिल्क पिते आणि मग अवनीचे हेअर्स ओपन असतात, सो ते आयुनीच्या हातात सापडतात आणि ते सोडवायला म्हणून आयुनी मागे पुढे हात करत असते, तर अवनीला खूप त्रास होतो हेअर्स ओढण्याचा आणि मग अवनी ओरडायला लागते आयुनीवर. अवनी ओरडत असते आणि आयुनी आपला हात त्या हेअर्समधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते. सो असंच 5-10 मिनिटे चालू असते आणि मग आयुनीच्या हातामधून हेअर्स सुटतात आणि मग अवनी शांत होते. बापरे, अवनी लगेच आयुनीला बेडवर झोपवते आणि आपले हेअर्स बांधून घेते नीट आणि मग रागवते आयुनीला की तुला कळत नाही का मी इतकी ओरडते, तर मम्मा आहे ना मी तुझी, मग तू असं कसं त्रास होतो ना बघू शकते आपल्या मम्माला, माझा क्यूट पिल्लू म्हणते तुला पण क्यूट नाहीच आहे, उगाच बोलते हां मी तुला ले ले. अवनी हे सर्व बोलताना अवनी एकटक लावून अवनीला बघत मस्त बघत असते आणि मग हे सर्व बोलून होताच अवनी मस्त लगेच अवनीला हक करून मस्त पटापट अवनीला किसी करते, तर अवनी मस्त हसायला लागते. अवनी बोल, माझ्या क्यूटचे पिल्लू आहे ग, तू काहीही कर, कितीही त्रास दे, सर्व चालेल मला ग माझी क्यूटीशी जान. चला आता मम्माला झोप येत आहे, सो परत झोपा आता मम्मासोबत. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 379 मध्ये बघू आता अवनी आपल्या मम्मासोबत परत झोपते की पुन्हा काही मस्ती करते आणि पुन्हा पुढे काय काय होईल हेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.